गुड मॉर्निंग टू ऑल. स्क्रीन इज विजिबल? गुड यस मॉर्निंग मैम. मैम। यस मैम। यस मैम. यस मैम. ओके. इन लास्ट लेक्चर वी कंप्लीट फर्स्ट चैप्टर. फर्स्ट चैप्टर इज इंट्रोडक्टरी. इन दैट वी लर्न बिजनेस एंड इट्स अ क्लासिफिकेशन. सो इन द बिजनेस देर इज अ मेन टू टाइप, इंडस्ट्री एंड कॉमर्स. सो फर्स्ट चैप्टर मध्ये बेसिकली आपण काय लर्न केलं होतं, जे पण बिजनेस आहे त्याच्यामध्ये मेन दोन टाइप आपण लर्न केले होते, इंडस्ट्री अँड कॉमर्स. मग त्यानंतर कॉमर्स कॉमर्स, कॉमर्स येस येस, कॉमर्स मध्ये मेन पॉइंट किंवा जे इम्पॉर्टंट बीट कोणता होता, ट्रेडिंगचा. थ्रेड थ्रेड या ओके, ट्रेडिंग. सो ते क्लासिफिकेशन आणि ते कंप्लीट केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये काय लर्न करायचंय, फॉर्म्स ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. जसे की बिझनेस म्हणलं की बऱ्याच ऍक्टिव्हिटी इन्वॉल्व होतात, त्यानंतर ते बरंच डिव्हिजन होतं, ते आपण लर्न केले. बट बिझनेस म्हणलं की त्याचे व्हेरियस क्लासिफिकेशन आले, व्हेरियस त्याच्या ऍक्टिव्हिटीज विथ देअर क्लासिफिकेशन आलं. मग जो सेकंड चॅप्टर आहे, दॅट इज द टायटल ऑफ सेकंड चॅप्टर इज फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. सो इन दॅट वी हॅव टू लर्न व्हेरियस फॉर्म्स ऑफ अ बिझनेस. फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू लर्न न्यू चॅप्टर, दॅट इज अ फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. इन दॅट वी हॅव टू लर्न बीट बाय बीट. सो फर्स्ट देर इज अ इन दॅट चॅप्टर देर इज अ सेवन बीट. फर्स्ट इज अ इंट्रोडक्शन, सेकंड इज अ सोल प्रोप्रायटरशिप, थर्ड इज अ जॉईंट हिंदू फॅमिली बिझनेस, फोर्थ इज अ पार्टनरशिप, फिफ्थ इज अ काइंड ऑफ अ पार्टनर, अँड सिक्स्थ इज अ काइंड ऑफ अ कंपनीज, अँड सेवन कोऑपरेटिव्ह सोसायटी. सो इन द सेकंड नंबर चॅप्टर वी हॅव टू लर्न दीज ऑल सेवन बीट्स. आफ्टर दॅट फर्स्ट बीट इज इंट्रोडक्शन. सो बिझनेस मीन्स एनी ऍक्टिव्हिटी दॅट कीप्स अ पर्सन बिझी. आपल्याला माहिती आहे बिझनेस म्हणजे काय आहे. सो बिझनेस एक अशी ऍक्टिव्हिटी आहे ज्याच्यामध्ये पर्सन हा कम्प्लिटली बिझी राहणार आहे. सो द एम द मेन एम ऑफ डुईंग एनी बिझनेस इज टू अर्न प्रॉफिट. मग एखादा पर्सन हा बिझनेस का करतो, त्याचं मेन एम काय असतं, टू अर्न द प्रॉफिट. त्याला त्यामधून प्रॉफिट हे कलेक्ट करायचं असतं. हाऊ एव्हर, ऑर्गनायझेशन ऑफ अ बिझनेस मस्ट कम्प्लाय विथ एनी ऑफ द अप्रूव्ड लीगल फॉर्म दॅट गिव्ज द ऑर्गनायझेशन ॲज अ डिस्ट्रिक्ट स्टेटस अँड ऑल्सो हेल्प्स टू डिटरमाइन इट्स अ आयडेंटिटी. तर ह्या पॉइंट मध्ये काय सांगितले, जे पण बिझनेस आपण करणार आहे, आपल्याला माहिती की बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो, बट त्या बिझनेसला पण एक स्पेसिफिक असा फॉर्म असतो किंवा त्याला लीगल प्रोसिजर असती, ती कम्प्लीट केल्यानंतर ना आपल्याला ऍज अ बिझनेसमॅन म्हणून आपली आयडेंटिटी तिथं क्रिएट होते. जसं की आपलं डिप्लोमा ऑफ फार्मसी आपण कम्प्लीट केलं, त्यानंतर आपण ठरवलं की आपण बिझनेस करायचंय आपल्या फील्डमध्ये. मग आपण काय केलं, आपलं मेडिकल शॉप ओपन केलं. बट ते जे काय मेडिकल शॉप आहे ते ओपन करण्यासाठी तिथं काही ना काहीतरी लीगल फॉर्मॅलिटीज वी हॅव टू कम्प्लीट बिफोर वी स्टार्ट अवर बिझनेस. सो तिथं काय होणार आहे, आपल्याला एक अप्रूव्ड लीगल फॉर्म तिथं आपल्याला फिलअप करावं लागणार आहे. जसं की माझं मेडिकल शॉप मला ओपन करायचंय, त्याच्यासाठी माझ्याकडे लीगल असं लायसन्स असलं पाहिजे. मला जर ते डिप्लोमा ऑफ फार्मसी कम्प्लीट केल्यानंतर ना लायसन्स आलं, तरच माझ्याकडे तो ऑप्शन असणार आहे माझं ओन मेडिकल शॉप तिथं ओपन करण्याचं. सो हे काय झालं, लीगल फॉर्मॅलिटीज. सो द ऑर्गनायझेशन अ डिस्ट्रिक्ट स्टेटस अँड ऑल्सो हेल्प टू डिटरमाइन इट्स आयडेंटिटी. ज्यावेळेस आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो त्यावेळेस त्याचं एक स्पेसिफिक असं स्टेटस राहतं. जसं की आफ्टर युअर कम्प्लिशन ऑफ अ डिप्लोमा ऑफ फार्मसी द अदर पीपल्स यू लुक टुवर्ड्स यू ऍज अ फार्मासिस्ट. जसं की डिप्लोमा ऑफ फार्मसी कम्प्लीट केल्यानंतर ना
बाकीचे लोक आपल्याकडे कोणत्या ह्याच्यानुसार बघणार आहेत, पॉइंट ऑफ व्ह्यूनी कोणत्या बघणार आहेत, यू आर ऍज अ फार्मासिस्ट. सो इथं आपलं एक डिस्ट्रिक्ट असं स्टेटस तिथं क्रिएट होतो. ऑल्सो हेल्प टू डिटरमाइन इट्स आयडेंटिटी. सो आपला बिझनेस कोणता आहे हे आयडेंटिफाय होण्यासाठी मदत होते. सो आपल्याला ह्याच्यासाठी आपल्याला काय लर्न करायचं आहे, व्हेरियस फॉर्म्स ऑफ ऑर्गनायझेशन, बिझनेस ऑर्गनायझेशन. मग आपल्याला आपली स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी किंवा एक स्टेटस मार्केटमध्ये क्रिएट करण्यासाठी आधी आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपला जो बिझनेस आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये येतो. जसं की समजा आपण आता फार्मसी फील्ड मध्ये आहोत, त्यामुळे आपण मेडिकल शॉपचं एक्झाम्पल घेतलं. जर समजा माझं एज्युकेशन वेगळं असेल, समजा मी अग्री मधून काहीतरी एज्युकेशन कम्प्लीट केले असेल किंवा काय केलं असेल, किंवा मी ग्रॅज्युएशन पुढे प्रमोटच केलं नसेल किंवा घेतलंच नसेल, आणि जर समजा आता करंट जर आपण बघितलं सिच्युएशन, त्याच्यानुसार जर बिझनेस क्रिएट करायचा जर ठरवला, तर तिथं जर मी वॉटर सप्लायिंगचा जर बिझनेस स्टार्ट केला, तर त्याच्या आधी पण मला माहिती असलं पाहिजे की वॉटर सप्लायिंगचा जो बिझनेस आहे ते कोणत्या फॉर्म मध्ये येतो, किंवा त्याच्यासाठी कोणते लीगल डॉक्युमेंट तिथं अप्रूव्ह झाल्यानंतर ना मला हे बिझनेस करता येतो. त्यामुळं आपल्याला ह्या पूर्ण चॅप्टर मध्ये हेच लर्न करायचं आहे की व्हेरियस फॉर्म्स कोणते आहेत, त्यांच्यासाठी कोणते लीगल आपल्याला तिथं प्रोसेस करावी लागणार आहे, त्यानंतर स्पेसिफिक फॉर्मचा असं इम्पॉर्टन्स काय आहे. सो इन दिस चॅप्टर वी हॅव टू लर्न दिस ऑल दिस फोर फॉर्म्स ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. सो इन दॅट देर इज अ फोर क्लासिफिकेशन. फर्स्ट इज अ सोल प्रोप्रायटरशिप, सेकंड इज अ पार्टनरशिप, थर्ड इज अ जॉईंट स्टॉक कंपनी, अँड फोर्थ इज अ कोऑपरेटिव्ह सोसायटी. सो दिस इज द फोर्थ डिस्टिंक्ट फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. सगळ्यांनी समजले फॉर्म्स ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशनचे किती टाईप आहेत? यस मॅम. यस मॅम. यस मॅम. ओके, देर इज अ फोर फॉर्म, सोल प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, जॉईंट स्टॉक कंपनी, कोऑपरेटिव्ह सोसायटी. सो इन दॅट टुडेज लेक्चर वी कवर ओनली वन फॉर्म, दॅट इज अ सोल प्रोप्रायटरशिप. नेक्स्ट इज अ सोल प्रोप्रायटरशिप. सो इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन अँड इज नोन ऍज अ वन मॅन बिझनेस. जे सोल प्रोप्रायटरशिप आहे हा बिझनेसचा फॉर्म जो आहे तो खूप सिम्पल आहे, ज्याच्यामध्ये एकच माणूस जो आहे तो पूर्ण बिझनेस हँडल करत असतो. सो इट इज ऑल्सो नोन ऍज ओर इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ वन मॅन बिझनेस. सो जसं की मी आता एक्झाम्पल सांगितलं, after my completion of d pharmacy I want to take my career or I want to open my medical shop or pharmacy shop. So this is the sole proprietorship. In that only I am doing all the things, management, also my budgeting, also I am handling my own pharmacy shop. So he kay zala one man business zala. इथं मला कोणतीही पार्टनरशिप नाहीये किंवा हा माझा फॅमिली बिझनेस नाहीये. सो हे काय झालेलं आहे, सोल प्रोप्रायटरशिप अंडर असे बिझनेस येतात की जिथं आपण आपल्याला वाटलं त्यावेळेस तो फॉर्म किंवा तो बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो. जसं की व्हेरियस सीझनल पण बिझनेस असतात की त्या तात्काळ पुरते ते काय झालेलं असतं, स्टार्ट झालेले असतात, आणि त्यानंतर ते नेक्स्ट सीझन येऊस तोपर्यंत ते तोच माणूस हँडल करत असतो. जसं की आता रिसेंटली दिवाळी फेस्टिवल येतोय, तर बरेच बिझनेस आपण फेस्टिवलमध्ये ह्या फेस्टिवलमध्ये बघतो. सो ते पण कसे असतात, वन मॅन बिझनेस, जिथं एकच माणूस तो बिझनेस स्टार्ट करतो आणि त्याच्या पुरताच मर्यादित असतो. सो इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन अँड इज नोन ऍज अ वन मॅन बिझनेस. नेक्स्ट, इन दिस फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन वन पर्सन इज सोली रिस्पॉन्सिबल for providing capital, for bearing the risk of the enterprise and also for day-to-day management of the business. जसं की मी स्वतःचं ओन मेडिकल शॉप तिथं ओपन केलेलं आहे, तर त्या पूर्ण शॉपची मॅनेजमेंट करण्याची जबाबदारी पण माझी आहे. सो इट इज अ सोल प्रोप्रायटरशिप. ह्याच्यामध्ये काय असतं की त्या
त्याच्यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट पण त्याच्यामधून झालेलं प्रॉफिट पण माझं असतं, किंवा त्या इन्व्हेस्टमेंट मधून समजा त्या बिझनेसमध्ये माझा लॉस झाला तर ती घेतलेली रिस्क पण माझी असते. सो पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी असणार आहे, प्रॉफिट वरती पण हक्क माझा आणि त्या बिझनेस मध्ये झालेला लॉस वरच पण ती रिस्पॉन्सिबिलिटी ती राहणार आहे माझी. किंवा ते डेली जे काही मॅनेजमेंट असतं की तिथं स्टॉक अवेलेबल करून देणं, कस्टमरला व्यवस्थित सांगणं, सो रेट मिनिमम ठेवणं, सो हे जे काय ऑदर ज्या गोष्टी आहेत ते पण सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर असते. सो इट इज ऑल्सो नोन ऍज अ वन मॅन बिझनेस. नेक्स्ट आहे सायलेंट फीचर ऑफ अ सोल प्रोप्रायटरशिप. सो सायलेंट फीचर म्हणजे माहितीच सगळ्यांना. मीनिंग सायलेंट फीचरचं वैशिष्ट्य. ओके करेक्ट, वैशिष्ट्य. सो सायलेंट फीचर म्हणजे ठळक वैशिष्ट्य. सो नेक्स्ट पॉइंट काय आहे, वी हॅव टू लर्न सायलेंट फीचर ऑफ अ सोल प्रोप्रायटरशिप. त्याच्यामधलं जे त्याचं गुडनेस किंवा ज्या ऍडव्हर्टाइज ऍडव्हान्टेज जे काय आहे जे म्हणतो आपण, दॅट इज अ सायलेंट फीचर. सो फर्स्ट इज सोल प्रोप्रायटर हॅज फुल अथॉरिटी ओव्हर द अफेअर्स ऑफ अ बिझनेस. त्याच्यामध्ये सोल प्रोप्रायटरला पूर्ण अथॉरिटी असती, जे पण बिझनेस ऍक्टिव्हिटीज सुरू आहे त्याच्यावरती कंट्रोलिंग करायचं, त्याच्यामध्ये चेंजेस करण्याचं, किंवा किती प्रॉफिट झालं त्यामधले किती प्रॉफिट मधल्या पैशामधून परत किती इन्व्हेस्टमेंट करायची, किंवा कोणाला अपॉइंट करायचं का नाही, हे जी सगळी जी अथॉरिटी असती, म्हणजे द सोल प्रोप्रायटर हॅव अथॉरिटी टू फुल अथॉरिटी टू रन द बिझनेस स्मूथली. सो बिझनेस स्मूथली रन होण्यासाठी ज्या पण त्याला ऍक्शन घ्यावे लागतात त्याची पूर्ण अथॉरिटी त्याच्याकडेच असते, म्हणजे त्याला दुसऱ्यांना विचारण्याची गरज नाही किंवा दुसऱ्या अदर पर्सनची परमिशन घेण्याची गरज नाही. त्याला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस तो त्याच्यामध्ये सुटेबल असे ऍक्शन घेऊ शकतो. सो नेक्स्ट इज द ओनरशिप लायज विथ वन पर्सन ओनली, देअर इज अ नो पार्टनरशिप ओर असोसिएशन. ज्यावेळेस तो सोल प्रोप्रायटरशिप अंडर त्यांनी जर एखादा बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेस त्याची पूर्ण ओनरशिप त्या पर्सनची राहणार आहे, तिथं कोणताही पार्टनर नसणार आहे किंवा कोणत्याही असोसिएशन सोबत त्याने हा बिझनेस स्टार्ट केलेला नसणार आहे. मग हा बिझनेस तो त्यांनी स्वतःने स्टार्ट केलेला असेल आणि तो ठरवणार की हा बिझनेस कुठपर्यंत कंटिन्यू केला जाईल. त्यामुळे फुल अथॉरिटी पण त्याचीच असणार आणि ओनरशिप पण लीगली ओनरशिप पण त्याचीच असणार. नेक्स्ट आहे नो लीगल फॉर्मॅलिटीज आर रिक्वायर्ड टू स्टार्ट द बिझनेस एक्सेप्ट अ सर्टन बिझनेस. सो दिस इज द मेन फीचर ऑफ दॅट सोल प्रोप्रायटर, की कोणतेही लीगल फॉर्मॅलिटीज किंवा जास्त एक्झॉस्टेड प्रोसेस आपल्याला करावी लागत नाही. ते आपण कसं करू शकतो, जसं आपल्याला नीड आहे किंवा मार्केटमध्ये जशी नीड आहे त्याच्यानुसार सुद्धा आपण डिसिजन घेऊन एखादा बिझनेस तात्पुरता पण स्टार्ट करू शकतो किंवा त्याच बिझनेसला पुढे कंटिन्यू पण करू शकतो. जसं फॉर एक्झाम्पल मी सांगितलं, जसं की आता फेस्टिवल सीझन येतात तर बरेच सीझनल बिझनेस स्टार्ट होतात, मग तिथं त्यांना कोणतीही लीगल परमिशन घ्यावी लागत नाही. त्यामुळं हे कसे आहेत, ह्याचा मेन फीचर काय आहे सायलेंट फीचर, की कोणतेही लीगल फॉर्मॅलिटीज आपल्याला जास्त करावी लागत नाही. जसं की एखादं ऑर्गनायझेशन उभं करण्यासाठी, एखादं कॉलेज काढण्यासाठी किंवा एखादं अदर जे ऑर्गनायझेशन असतात दोज हु आर वर्क इन हेल्थ केअर, सो त्याच्यासाठी जसे व्हेरियस फॉर्मॅलिटीज करावे लागतात, लीगल फॉर्म आपल्याला आणावे लागतात, व्हेरियस अदर डॉक्युमेंट आपल्याला शो करावे लागतात, तसं एखादा कोणताही सोल प्रोप्रायटरशिप अंडर येणारा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपल्याला कोणतेही लीगल फॉर्मॅलिटीज लागत नाही एक्सेप्ट सर्टन बिझनेस. आता इथं एक्सेप्ट सर्टन बिझनेस का सांगितले, बिकॉज वी आर इन हेल्थ केअर प्रोफेशन, इथं बरेच आपल्याला ड्रग्ज हँडल करावे लागतात, मग त्या ड्रग्ज रिलेटेड जर एखादा बिझनेस असेल तर तुम्हाला काय करावे लागतील, मात्र त्या स्पेसिफिक अशा बिझनेस साठी तुम्हाला तिथं लीगल फॉर्मॅलिटीज तिथं कराव्या लागतील, बट अदर जे आहे त्याच्यासाठी नाही. नेक्स्ट आहे द प्रोप्रायटर हॅज टू अरेंज द नेसेसरी कॅपिटल अँड असिस्ट विच आर इसेन्शियल टू रन इट्स अ बिझनेस स्मूथली.
जो सोल प्रोप्रायटर आहे त्यालाच पूर्ण अरेंजमेंट करावी लागणार आहे. सो डू यू नो द मीनिंग ऑफ कॅपिटल अँड असिस्ट? एनीवन? सो इथं जे पण सोल प्रोप्रायटर्स आहेत त्यांना नेसेसरी असं कॅपिटल मीन्स भांडवल अँड असिस्ट मीन्स मालमत्ता. सो एखादा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आपल्याला इथं कोण पार्टनर नाहीये किंवा असोसिएशन सोबत आपण जॉईन झालेलं नाहीये. फुल्ली आपण अथॉरिटी आपल्याकडे आहे किंवा आपण रिस्पॉन्सिबल आहोत त्या बिझनेससाठी. त्यामुळं त्याच्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक ह्याची पण जबाबदारी आपल्याकडे असणार आहे. ते कसं अरेंज करायचं, काय करायचं, सो नेसेसरी कॅपिटल अरेंजमेंट इट इज अ आवर ड्युटी. सो द सोल प्रोप्रायटर हॅज टू अरेंज द नेसेसरी कॅपिटल अँड असिस्ट. सो असिस्ट म्हणजे मालमत्ता, त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या पण गोष्टी आहेत ते सगळं प्रोव्हाइड करायचं किंवा अरेंज करायचं काम हे फक्त त्या सोल प्रोप्रायटरकडे असतं. सो द प्रोप्रायटर हॅज टू अरेंज द नेसेसरी कॅपिटल अँड असिस्ट विच आर इसेन्शियल टू रन इट्स अ बिझनेस स्मूथली. सो बिझनेस स्मूथली रन होण्यासाठी कॅपिटल आणि असिस्टची अरेंजमेंट करण्याचं काम हे सोल प्रोप्रायटरकडे असतं. नेक्स्ट द प्रॉफिट अर्न. वेट फॉर अ मिनिट. Screen is visible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, the प्रॉफिट अर्न इन द बिझनेस एंटायरली बिलॉंग टू द प्रोप्रायटर. जे पण त्या बिझनेस मधून प्रॉफिट होईल ते सगळे प्रॉफिट कोणाचं असणार आहे, त्या प्रोप्रायटरचं असणार आहे. द लायबिलिटी ऑफ अ सोल प्रोप्रायटर इज अनलिमिटेड. सो लायबिलिटी मीन्स लायबिलिटी मिनिंग इज इन मराठी आपण काय म्हणतो लायबिलिटीला, दायित्व किंवा पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी जे काय असेल त्याची अथॉरिटी जे काय असेल ते कसं असणार आहे, अनलिमिटेड असणार आहे. सगळ्यांना सायलेंट फीचर्स समजले? यस यस मॅम. पहिला फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन कोणता होता? सोल प्रोप्रायटरशिप आपण बघत आहोत हा पहिला फॉर्म आहे. सोल प्रोप्रायटरशिप मध्ये काय होतं? इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन एज वेल नोन एज वन मॅन बिझनेस. ओके करेक्ट. हे कसं आहे, इझी फॉर्म आहे ज्याच्यामध्ये एक पर्सन स्वतःचा बिझनेस तयार करू शकतो. सो दॅट्स वाय इट इज नोन एज अ वन मॅन बिझनेस. त्यानंतर सायलेंट फीचर. फर्स्ट सायलेंट फीचर काय आहे? फुल अथॉरिटी ओव्हर द अफेअर ऑफ बिझनेस. जे सोल प्रोप्रायटर आहे त्याच्याकडे पूर्ण अथॉरिटी असती बिझनेस कसा मॅनेज करायचा, कुणाला स्वतःच्या अंडर अपॉइंट करायचं का नाही, पूर्ण जे पण अथॉरिटी ऍक्शन जे पण तो घेऊ शकतो त्याची अथॉरिटी त्याच्याकडे असते.
नेक्स्ट पॉइंट क्या है? ओनरशिप लाइज विथ वन पर्सन ओनली, देयर इज नो पार्टनरशिप और एसोसिएशन. ओके, जे पण ओनरशिप आहे सो त्या बिझनेस मधून जेवढं प्रॉफिट होईल ते सगळं त्या सोल प्रोप्रायटर कडे जाणार आहे. पूर्ण ओनरशिप कोणाकडे असणार आहे? त्या सिंगल पर्सन कडे. सो नेक्स्ट पॉइंट काय आहे? नो लीगल फॉर्मॅलिटीज आर रिक्वायर्ड टू स्टार्ट बिझनेस एक्सेप्ट सर्टन बिझनेस. ओके, नो लीगल फॉर्मॅलिटीज आर रिक्वायर्ड टू स्टार्ट द बिझनेस. जे सोल प्रोप्रायटर अंडर जे पण बिझनेस येतात त्याच्यामध्ये कोणतीही लीगल प्रोसेस आपल्याला जास्ती करावं लागत नाही, त्यामुळे हा इझी फॉर्म आहे टू स्टार्ट युअर बिझनेस बट एक्सेप्ट सर्टन बिझनेस. सो असे थोडे बिझनेस आहेत की ज्याच्यासाठी लीगल फॉर्मॅलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड करावे लागणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट पॉइंट इज नेक्स्ट पॉइंट मध्ये काय सांगितलेलं आहे? प्रोप्रायटर हॅज टू अरेंज द नेसेसरी कॅपिटल अँड असिस्ट विच आर एसेन्शियल टू रन अ बिझनेस स्मूथली. जो पण बिझनेस तो प्रोप्रायटर स्टार्ट करणार आहे तो बिझनेस व्यवस्थित किंवा स्मूथली रन होण्यासाठी त्याच्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट किंवा त्याच्यासाठी लागणारं जे काय सामान मालमत्ता भांडवल जे काय आहे ते त्यालाच अरेंज करावं लागणार आहे. देर इज अ नो अदर पर्सन हु हॅव टू डू दिस फॉर द प्रोप्रायटर. त्यामुळे सोल प्रोप्रायटर मध्ये त्याला एकट्यालाच सगळं अरेंजमेंट करावी लागणार आहे. द प्रॉफिट अर्न इन द बिझनेस इज एंटायरली बिलॉंग टू द प्रोप्रायटर. सो ह्याच्यामध्ये जेवढं पण प्रॉफिट होईल या बिझनेसमध्ये ते सगळं त्या सोल प्रोप्रायटरचं असणार आहे, त्या ओनरचं असणार आहे. द लायबिलिटी ऑफ सोल प्रोप्रायटर इज अनलिमिटेड. पण लायबिलिटी कशी आहे त्याच्याकडे? अनलिमिटेड असणार आहे. देन नेक्स्ट इज अ ऍडव्हान्टेज. इजिली फॉर्म ऑफ ऑल फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन. हा जो सोल प्रोप्रायटरशिप जो आहे तो कसा आहे? इझिली फॉर्मड बिझनेस आहे. त्याच्यामध्ये कोणताही पर्सन ऍट दॅट पॉइंट तो स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतो. इझी टू फॉर्म, इट इज अ फर्स्ट ऍडव्हान्टेज. इट इज व्हेरी इझी to form the any business under sole proprietorship. Next ahe the secrecy of the business affairs can be maintained. So secrecy means, secrecy word cha meaning maithe? जे पण बिझनेस स्टार्ट करताना त्यावेळेस त्या स्पेसिफिक बिझनेसचं असं एक सिक्युरिटी असते किंवा सिक्रेट असतं. जसं म्हणतो की एखाद्याचं सक्सेसचं जे सिक्रेट आहे, जसं की एखाद्याने चहा पावडरचा काहीतरी बिझनेस स्टार्ट केला आणि त्याचा बिझनेस वर्ल्ड वाईड तो पूर्ण फेमस झाला की पूर्ण वर्ल्डमध्ये त्याच्या टी पावडरची डिमांड आहे आणि तो व्यवस्थित त्याचा बिझनेस स्मूथली रन होतोय. सो त्यामागचं जे त्याच्या मागचं जे सिक्रेट जे असतं किंवा त्याच्या सक्सेस मागचं जे सिक्रेट असतं ते फक्त त्याला माहिती असतं. त्यामुळे इथं ही भीती नसते की कोणी थर्ड पर्सन येईल आणि त्याला आपलं हे टी पावडर जे आहे त्याचं कॉम्बिनेशन समोरच्याला कळेल मग तो जाऊन कुठंतरी सांगेल. ही जे सिक्युरिटी किंवा जे हे जे सिक्रेट आहे हे फक्त त्याच्या पुरतंच असतं आणि ह्याच्यामध्ये काय होणार आहे? सिक्युरिटी एक मेंटेन केली जाणार आहे. जसं की प्रत्येक बिझनेसला काही ना काहीतरी स्ट्रॅटेजी असती, प्रत्येक बिझनेसला
काही ना काहीतरी सिक्रेट असतं त्यांच्या सक्सेस मागचं. ते जे सक्सेस आहे त्या सक्सेसची सिक्युरिटी इथं आपल्याला मिळते, कारण हे स्ट्रॅटर्जी आपणच अपॉइंट केलेली असते, हे आपणच फॉर्म केलेले असतं. आणि हा बिझनेस पुढे नेण्यासाठी अदर ज्या गोष्टी आपण नवीन इथं ट्राय करतो, तर त्या कोणत्या गोष्टी ट्राय केल्यानंतर ना हा बिझनेस प्रॉफिट मध्ये आला हे पॉइंट फक्त आपल्याला माहिती असतात, त्यामुळे इथे एक स्पेसिफिक अशी सिक्युरिटी त्याला राहते. तसंच जर तुम्ही पार्टनरशिप मध्ये असाल किंवा अदर फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये असाल, तर त्यावेळेस तिथे एक हे डिसएडव्हान्टेज येतं की तिथं सिक्युरिटी मेंटेन करायला तिथं प्रॉब्लेम येतो. जसं की दोन मित्र असतील आणि त्यांच्यामध्ये जर त्यांनी जर बिझनेस स्टार्ट केला असेल, तर आता त्या दोन्ही मित्रांना माहिती असणार आहे की हा बिझनेस मध्ये सक्सेस मिळते. मग त्याचे सक्सेसचे पॉइंट कोणते आहेत की ह्याच्यामध्ये आम्ही असं ऍड केलंय तसं ऍड केलंय त्यामुळे हा बिझनेस एवढा ग्रो करतोय. मग सेकंड जो पार्टनर आहे सो तो तिथं दुसऱ्यांना जाऊन थर्ड पर्सनला जाऊन सांगण्याची पण तिथं भीती असते. तसं सोल प्रोप्रायटरशिप मध्ये काय होतं की एकटा माणूस तो पूर्ण बिझनेस हँडल करत असतो, त्यामुळे फक्त त्यालाच माहिती असतं की त्या बिझनेस मागचं सक्सेस किंवा स्ट्रॅटर्जी कोणती त्याने अप्लाय केली आणि त्याला सिक्युरिटी तिथं भेटते. सो सेकंड पॉइंट सगळ्यांना क्लिअर आहे, द सिक्युरिटी ऑफ द बिझनेस अफेअर कॅन बी मेंटेन्ड. सो सोल प्रोप्रायटरशिपचा सेकंड ऍडव्हान्टेज इज सिक्युरिटी आपल्याला भेटते. नेक्स्ट थर्ड इज द सोल प्रोप्रायटर इज एबल टू इस्टॅब्लिश अ पर्सनल कॉन्टॅक्ट विथ हिज अ कस्टमर. जो पण सोल प्रोप्रायटर आहे तो काय करू शकतो, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या पर्सनला किंवा आजूबाजूच्या लोकांना तो त्याच्या बिझनेस रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो. सो द सोल प्रोप्रायटर इज एबल टू इस्टॅब्लिश अ पर्सनल कॉन्टॅक्ट विथ हिज अ कस्टमर. तो त्याच्या ओळखीच्या लोकांना पण तो त्याच्या बिझनेस सांगू शकतो कशा रिलेटेड आहे, दॅट इज इन शॉर्ट ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो. आणि तो त्याचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर पण तिथं इस्टॅब्लिश करू शकतो विथ हिज कस्टमर. नेक्स्ट आहे द सोल प्रोप्रायटर इज फ्री टू टेक एनी डिसिजन रिगार्डिंग टू ऑल मॅटर्स कन्सर्निंग हिज अ बिझनेस. सोल प्रोप्रायटर जो आहे त्याला कोणताही डिसिजन कोणत्याही टायमिंगला घेण्याची अथॉरिटी असती, दॅट इज अ फुल अथॉरिटी. सो द सोल प्रोप्रायटर इज फ्री टू टेक एनी डिसिजन रिगार्डिंग टू ऑल मॅटर कन्सर्निंग इज अ बिझनेस. मग त्याला कोणत्याही पॉइंटला कोणताही ऍक्शन घेण्याची फुल अथॉरिटी आहे कन्सर्न ऑल हिज बिझनेस ऍक्टिव्हिटी. जसं की त्याला मॅनेजमेंट मध्ये जर वाटलं की मॅनेजमेंटचे जे काय त्यांचं रुटीन असेल ते चेंज करावं, सो त्याच्यामध्ये तो डिसिजन घेऊ शकतो. किंवा त्याला जर वाटलं की दिवसाला एवढा स्टॉक आपल्याला लागतोय त्याच्यापेक्षा जास्ती स्टॉक आपण एक्स्ट्रा स्टॉक ऑर्डर करावा, त्यावेळेस त्याला कोणत्याही थर्ड पर्सनची किंवा सेकंड पर्सनची परमिशन घ्यायची गरज नाही. त्याला जे वाटतंय त्या मॅनेजमेंटच्या गोष्टीमध्ये तो चेंजेस करू शकतो. सो द प्रोप्रायटर इज फ्री टू टेक एनी डिसिजन. अँड नेक्स्ट इज द सोल प्रोप्रायटर इज फ्री टू चेंज द पॅटर्न ऑफ अ मॅनेजमेंट एनी टाइम. जसं की कोणत्याही डिसिजन तो फ्रीली घेऊ शकतो, तसं मॅनेजमेंट करताना तो कोणताही मॅनेजमेंटचा पॅटर्न जो आहे तो चेंज करू शकतो. आफ्टर दॅट द इन्सेंटिव्ह ऑफ अ ग्रेटर प्रॉफिट अँड फिअर ऑफ अ लॉसेस इंड्यूस द प्रोप्रायटर टू वर्क टू द बेस्ट ऑफ हिज ॲबिलिटी ॲज वेल ॲज द कपॅसिटी. सो त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह मीन्स प्रोत्साहन. सो द इन्सेंटिव्ह ऑफ अ ग्रेटर प्रॉफिट, जसं की त्याला वाटलं की आपला बिझनेस चांगला रन होतोय आपल्याला प्रॉफिट मिळतंय, मग तो काय करणार की जास्ती प्रॉफिट मिळवण्यासाठी त्याला जे वाटतंय त्या ते नेसेसरी ऍक्शन तो घेणार आणि त्याच्यामधून जास्ती प्रॉफिट काढायचं तो ट्राय करणार. सो अँड फिअर ऑफ अ लॉसेस इंड्यूस द प्रोप्रायटर टू वर्क. मग त्याला माहिती असते की स्वतःमध्ये किती ऍबिलिटी आहे, कुठपर्यंत तो बिझनेस स्ट्रॉंगली हँडल करू शकतो. सो ही नोज हिज ॲबिलिटी ॲज वेल ॲज हिज अ कपॅसिटी टू वर्क इन हिज बिझनेस. सो टू एक्सपांड द बिझनेस ही वर्क अकॉर्डिंग टू हिज ॲबिलिटी अँड कपॅसिटी. सो इन दॅट बिझनेस इफ ही फेस सम रिस्क ऑर सम लॉसेस, सो ऑल्सो द फिअर ऑफ लॉसेस ही फेस बाय हिम इज
ही जी रिस्पॉन्सिबिलिटी जे पण काय त्याच्यामध्ये लॉस होईल किंवा जे पण काय त्याचं रिस्क असेल त्या बिझनेसमध्ये, तर त्याला माहिती असतंय की कुठपर्यंत त्याची ॲबिलिटी आहे वर्क करण्याची, त्यामुळं त्याच्यानुसार तो नेसेसरी ऍक्शन घेऊन प्रॉफिट पण कमवेल आणि जर एखादा काय लॉस झाला तर लॉस ओव्हरकम पण करेल. सो समजले सगळ्यांना ॲडव्हान्टेजेस? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. नेक्स्ट आहे डिसएडव्हान्टेज. सो ह्या सोल प्रोप्रायटरशिपचे डिसएडव्हान्टेजेस काय काय असू शकतात? एनी वन? रिलेटेड टू लॉसेस. आयडिया? रिलेटेड टू लॉस. ओके नेक्स्ट. ओके बघूया आपण डिसएडव्हान्टेजेस काय काय असू शकतात. सो फर्स्ट डिसएडव्हान्टेज इज द इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटर जनरली सफर्स ड्यू टू लॅक ऑफ ॲडिक्वेट फायनान्शियल रिसोर्सेस. जे पण एखादा बिझनेस सोल प्रोप्रायटरशिप अंडर त्यांनी जर स्टार्ट करायचा ठरवला तर एक वन पर्सन कॅन नेवर बी फायनान्शियली फुलफिल्ड. किंवा आपल्याला माहिती की आपण एखादा बिझनेस स्टार्ट करायचा म्हणला आपल्या स्वतःच्या हिमतीवरती, तर त्याच्यासाठी लागणारं जे भांडवल आहे तर ते रिसोर्स किंवा ते जे भांडवल ते आपण एकट्याने उभारवू शकत नाही. सो दिस इज द मेन डिसएडव्हान्टेज. सो द इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटर जनरली सफर्स. तो सफर का होतो किंवा तो एक सोल प्रोप्रायटरशिपचा बिझनेस पुढे जास्ती कंटिन्यू का होत नाही, कारण त्याच्यासाठी लागणारं जे भांडवल असतं त्याची नेसेसरी जी अरेंजमेंट असते ते त्याला एकट्या माणसाला हँडल करणं जमत नाही. तर द इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटर जनरली सफर्स ड्यू टू लॅक ऑफ ॲडिक्वेट फायनान्शियल रिसोर्सेस. त्याला जे काय फायनान्शियल किंवा कॅपिटल जे लागणार आहे ते कमी पडतं. द लायबिलिटी फॉर अ बिझनेस डेबिट इज अ अनलिमिटेड. सो लायबिलिटी जी असते बिझनेसची ती कशी असते इथं? अनलिमिटेड. ह्या पूर्ण सेंटेन्सचा मिनिंग काय आहे? व्यवसाय कर्जाची जबाबदारी ही कशी असते? अमर्यादित असते. म्हणजे समजा एखादा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्ही लोन घेतलंय आणि त्या कर्जाची पूर्ण त्या लोनची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे असते, त्यामुळं ती अनलिमिटेड राहते. जोपर्यंत तुम्ही आहात, जोपर्यंत तुम्ही ते कर्ज कम्प्लिटली भरत नाही तोपर्यंत युअर अप टू युअर लाईफ टाईम ती रिस्पॉन्सिबिलिटी कुणाकडे राहती? तुमच्याकडे. त्यामुळं द लायबिलिटी फॉर अ बिझनेस डेबिट इज अनलिमिटेड. नेक्स्ट आहे देअर आर नो चेक अँड कंट्रोल्स ऑन द सोल प्रोप्रायटर्स. जे पण सोल प्रोप्रायटर असतात सो फुल अथॉरिटी त्यांच्याकडे असते, त्यामुळं तिथं रिचेकिंग किंवा तिथं कंट्रोलिंग त्या पर्सनवरती कंट्रोलिंग कोणच करत नाही. तर दिस इज द मेन डिसएडव्हान्टेज. त्यामुळं त्याला गाईड करणारं पण कोण नसतं आणि त्याच्यावरती कंट्रोलिंग करणारं पण कोण नसतं, त्यामुळे त्याला माहित नाही की आपला बिझनेस प्रॉफिट मध्ये जाणार आहे का लॉस मध्ये जाणार आहे. तर दिस इज द थर्ड डिसएडव्हान्टेज. देर इज अ नो चेक अँड कंट्रोल ऑन द सोल प्रोप्रायटर. जो ज्यावेळेस एकटा माणूस सगळं बिझनेस हँडल करत असतो, व्हेरियस गोष्टी तो ट्राय करत असतो, त्यावेळेस त्याच्यावरती कोणीही कंट्रोलिंग करत नाही किंवा त्यांनी केलेल्या कामाचं कधी रिचेकिंग होत नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या मिस्टेक ह्या कधी कव्हर होत नाही. नेक्स्ट आहे लॅक ऑफ मॅनेजमेंट स्किल रिगार्डिंग प्रोडक्शन सेल फायनान्स ॲडव्हर्टायझिंग अँड किपिंग द अकाउंट कॉम्पिटंटली. इथं काय सांगितलंय? जे पण ज्यावेळेस तो वन मॅन बिझनेस जो आहे ज्याच्यामध्ये वन पर्सन पूर्ण सगळं हँडल करतो त्यावेळेस त्याच्याकडे मॅनेजमेंटचं स्किल कमी पडू शकतं, कारण एकच माणूस ऍट अ टाइम कस्टमरशी बोलणार का, प्रोडक्शनच्या इथं काय स्टेटस आहे हे बघणार का, फायनान्स तिथं अरेंज करायचं बघणार का, सेम टाइम तो ऍडव्हर्टायझिंग करणार. सो इथं काय होतं? लॅक ऑफ मॅनेजमेंट स्किल होतं. एक पर्सन ऍट अ टाइम एक किंवा दोन गोष्टी मॅनेज करू शकतो, बट ऍट अ टाइम ऑल गोष्टी मॅनेज करू शकत नाही. जसं की प्रोडक्शन असेल किंवा सेलिंग असेल त्या प्रोडक्टचं, किंवा त्या प्रोडक्शन तयार करण्यासाठी लागणारं फायनान्स असेल,
किंवा ॲडव्हर्टाइजमेंट जास्त सेल होण्यासाठी आणि जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी ॲडव्हर्टाइजिंग गरजेचे आहे ते, किंवा किपिंग द अकाउंट कॉम्पिटेंटली, किंवा जे पण ते बजेटिंगचं जे अकाउंट आहे किती पैसे जमा झाले किती गेले हे सगळे जे अकाउंट आहेत ते व्यवस्थित डेली बेसिस वरती कम्प्लीट करणं हे त्या पर्सनला हँडल होत नाही, किंवा एकटा माणूस एवढ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी करू शकत नाही किंवा घेऊ शकत नाही. द सोल प्रोप्रायटर युजली रन हिज बिझनेस ओनली ऑन अ स्मॉल स्केल. त्यामुळं जे पण सोल प्रोप्रायटर्स असतात ते त्यांचा बिझनेस स्मॉल स्केल वरती ओपन करतात, जसं की मर्यादित म्हणजे त्याच्या ऍबिलिटीनुसार किंवा कॅपॅसिटीनुसारच ते त्यांचा बिझनेस ओपन करतात आणि तेवढंच फक्त हँडल करतात. त्यामुळे सोल प्रोप्रायटर जे पण आहेत त्यांचे आपल्याला ब्रांचेस कुठे बघायला मिळत नाहीत. जसं की आता मी माझी मेडिकल शॉप, माझं डी फार्मसी कम्प्लीट झालं म्हणून मी मेडिकल शॉप ओपन केलं, त्यानंतर मला एवढा पंढरपुरापुरतं जमतंय मी करते हँडल. पण जर मी माझी सेकंड ब्रांच जर समजा इथून पुढे कुठं पण आसपासच्या गावामध्ये ओपन करायचं म्हणलं तर मी एकटी एवढं सगळं हँडल करू शकणार आहे का इथला पण बिझनेस आणि ऍट अ सेम टाइम सो जिथं मी सेकंड ब्रांच ओपन करते तिथला बिझनेस. सो इथं काय हे डिसएडव्हान्टेज आहे. द सोल प्रोप्रायटर्स युजली रन हिज बिझनेस ऑन अ स्मॉल स्केल. एक्सपांड त्याचा बिझनेस जास्ती होत नाही, तो लिमिटेशन येते त्याला, त्यामुळे स्मॉल स्केल वरतीच फक्त वर्क होऊ शकतं. लॅक ऑफ कंटिन्युटी. So the lack of continuity मध्ये the business end with the date of a proprietors. Lack of continuity मध्ये काय येणार आहे, जोपर्यंत तो पर्सन त्याची लाईफ टाइम आहे त्याचा लाईफ आहे तोपर्यंत तो कंटिन्यू करेल, बट एकदा तो पर्सनची डेट झाली तर तिथून पुढे तो बिझनेस कोणीही करणार नाही, किंवा त्यानं जो ओपन केलाय त्या बिझनेसला पुढे कंटिन्यू करणार कोण नसतं. So this is the main disadvantage of that sole proprietor. He continuity rahat nahi. Samajle sagyana advantage disadvantage? Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. Yes, ma'am. ओके सांग आज आपण काय बघितलं आजच्या लेक्चर मध्ये. ऍडव्हान्टेज ऑफ सोल प्रोप्रायटर, डिसएडव्हान्टेजेस ऑफ सोल प्रोप्रायटर, डिसएडव्हान्टेजेस ऑफ प्रोप्रायटर. सोलो प्रोप्रायटरशिप. ओके From today's lecture, we start with the second chapter, that is a form of a business organization. In that we have learned first bit, that is a introduction, and second bit, that is a sole proprietorship. So pahilanda apan kay bagitla form of a business organization cha introduction bagitla. So tya introductory part madhe kay hota. Business meaning. काय आहे बिझनेस मीनिंग? एनी ऍक्टिव्हिटी दॅट पर्सन इज बिझनेस. ओके बिझनेस म्हणजे एनी ऍक्टिव्हिटी इन दॅट पर्सन कीप बिझी, किंवा काय म्हणू शकतो आपण, द बिझनेस मीन्स to earn profit. The business means any activity that keeps a person busy. Ekada business. Okay, business म्हटलं की person तिथं busy राहणार, पण ते busy राहण्याचा aim काय आहे? Earn to profit. Okay, तर business मागचा aim काय असतं? To earn the profit. मग त्यानंतर आपल्याला व्हेरियस फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन लर्न करण्याची का गरज आहे? जे पण फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन आहे ते आपल्याला लर्न करण्याची का गरज आहे?
to create a district status and also it helps to determine its identity. जे पण आपण बिझनेस करतोय त्याला स्पेसिफिक असं स्टेटस असतं किंवा त्याची आयडेंटिटी असते. त्यासाठी आपल्याला फॉर्म्स ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन माहीत असलं पाहिजे. ओके, समजलं? व्हाय वी नीड टू लर्न दिस बिट? बिकॉज टू क्रिएट अवर आयडेंटिटी ऑफ अ बिझनेस. जे पण बिझनेस आपण स्टार्ट करणार आहोत त्याची एक आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी आपल्याला आधी त्याचे फॉर्म्स माहीत असले पाहिजे. सो इन दॅट there is a how much forms of business organization? Four. Okay, first one is four. Sole proprietorship. Joint stock company. Okay, जो पहिला आहे तो आहे sole proprietorship and second जो आहे तो partnership. Third is a joint stock company and fourth is a cooperative society. Okay, next up, sole proprietorship also known as one man business. मग त्या वन मॅन बिझनेस मध्ये काय काय होत असेल? ऑर्गनायझेशन providing capital for bearing the risk of enterprise and also day to day management of business. Okay, one man business for hai bearing the risk of the internship. Okay, one man business ahe tyamule tyala sagya goshti arrange karavya lagtil. Capital pan arrange karava lagel, tya business madhe honara profit pan tyachach asel, tyacha madhe zaleli risk kiwa loss pan fully responsible to person asel. आणि डे टू डे जे काय ऍक्टिव्हिटीज आहेत बिझनेस रिलेटेडच्या त्या सगळ्या त्यालाच मॅनेज कराव्या लागतील. सो सायलेंट फीचर काय आहेत? फुल ऑथॉरिटी ओव्हर द रिलेटिव्हिटीज. ओके, फुल ऑथॉरिटी असती सोल प्रोप्रायटरकडे कोणताही डिसिजन घेण्याची, कोणत्याही मॅनेजमेंटचा पॅटर्न चेंज करण्याची किंवा बिझनेस एक वेगळा त्याला पाथवर नेण्याची सगळी अथॉरिटी ही सोल प्रोप्रायटरकडे असते. नेक्स्ट काय आहे सायलेंट फीचर? द ओनरशिप प्लान. द ओनरशिप वन पर्सन ओनली. जे काय ओनरशिप आहे ती फक्त त्या प्रोप्रायटरकडे असते, सोल प्रोप्रायटरकडे असते. अँड थर्ड, no legal permission or no legal guarantees are required in short of the business of the acceptor. No legal formalities are required to start the business except a certain business. And fourth, professional has arranged the necessary the sole proprietor has to arrange the necessary capital and assist which are essential to run its business smoothly. After that, the profit earned in the business entirely belongs to proprietor and liability of the sole proprietor is unlimited. इन शॉर्ट मला ऍडव्हान्टेजेस सांगा. ऍडव्हान्टेजेस काय काय असतील? मोस्टली इजी फॉर्म ऑफ फॉर्मिंग बिझनेस फॉर बिझनेस स्टार्ट करू शकतो और इजी टू फॉर्म ऑफ एनी बिझनेस. सेकंड काय असणार आहे? सिक्रेट आहे किंवा जे काय स्ट्रॅटेजी त्यांनी प्लॅन केलेला आहे त्या प्लॅन केलेल्या स्ट्रॅटेजीला एक सिक्युरिटी भेटती. कारण तो एकटाच हॅन्डल करतोय त्यामुळे त्यालाच माहिती आहे की आपला बिझनेस कशामुळे एवढा ग्रो झालेला आहे किंवा सक्सेस वरती कशामुळे आहे. त्यामुळे तिथं स्पॉइल होण्याचा एकही चान्स नाही. त्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे? सोलो प्रोप्रायटर. ओके, जो काय सोल प्रोप्रायटर आहे तो काय करू शकतो? त्याच्या
ओळखीच्या लोकांना तो ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतो त्याच्या बिझनेसची. ऑल्सो त्यांना स्वतःचा पर्सनल कॉन्टॅक्ट पण शेअर करू शकतो. जो काय त्याचा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर असेल किंवा ऍडव्हर्टाइजमेंट साठी त्यांनी काय जे काय व्हेरियस त्याची इन्फॉर्मेशन जे असेल तो प्रोव्हाइड करू शकतो विथ हिज कस्टमर. आफ्टर दॅट नेक्स्ट काय असणार आहे फ्री टू टेक इन ओके. नेक्स्ट ऍडव्हान्टेज आहे की त्याला कोणताही डिसिजन कोणत्याही टायमिंगला घेण्याचा पूर्ण हक्क आहे. सो इट इज अ फ्री टू टेक एनी डिसिजन ऍट एनी टाइम एनी मोमेंट. इट ऑल्सो कॅन फ्री टू चेंज द पॅटर्न ऑफ मॅनेजमेंट ऍट एनी टाइम. ओके नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस काय काय असतील. द इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी जनरली सफर ड्यू टू फायनान्शियल रिसोर्सेस. ओके जे काही इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटर्स जे काय असतील किंवा जे सोल प्रोप्रायटर्स असतील त्यांना फायनान्सचा प्रॉब्लेम येणार आहे. कारण जो सिंगल पर्सन जर बिझनेस हँडल करत असेल तर त्याच्यासाठी लागणारा जो काय फायनान्स आहे तो नेसेसरी फायनान्स तो हँडल करू शकत नाही किंवा अरेंज करू शकत नाही. बट जो स्मॉल लेवलवरती जो बिझनेस असेल तर त्या स्मॉल लेवलवरती बिझनेसच्या ह्याला फायनान्स तो प्रोव्हाइड करेल. बट ज्यावेळेस त्याचे व्हेरियस ब्रांचेस निघतील किंवा ज्यावेळेस बिझनेस एक्सपांड करण्याचा ज्यावेळेस टाइम येईल त्यावेळेस त्याच्यासाठी लागणारं नेसेसरी लागणारं मॅनेजमेंट स्किल तिथं त्याला काय म्हणते लॅक ऑफ मॅनेजमेंट स्किल येणार आहे तो प्रॉब्लेम येणार आहे. आणि फायनान्शियल सोर्सेस जे काय अवेलेबल करून द्यायची वेळ येईल त्यावेळेस तिथं त्याला प्रॉब्लेम येणार आहे. नेक्स्ट आहे द लायबिलिटी फॉर अ बिझनेस डेबिट्स इज अनलिमिटेड. सो जे काय बिझनेस डेबिट जे आहे ते कसं असणार आहे अनलिमिटेड. त्यानंतर लॅक ऑफ कंटिन्युटी जोपर्यंत तो पर्सन लाईव्ह आहे तोपर्यंत तो त्याचा बिझनेस पुढे नेईल तो कंटिन्यू करेल. बट आफ्टर हिज अ डेथ देर इज अ नो अदर चान्स टू कंटिन्यू द बिझनेस. सो देर इज अ लॅक ऑफ कंटिन्युटी. तो पर्सन असतोपर्यंत त्याचा पूर्ण बिझनेस राहील व्यवस्थित रन होईल पण ज्यावेळेस त्या पर्सनची डेथ होईल त्यावेळेस तो बिझनेस तिथं स्टॉप होणार आहे. तर तिथं पार्टनरशिप नसल्यामुळे किंवा कोणत्याही असोसिएशनला जॉईन न झाल्यामुळे तो बिझनेस तिथंच त्याच्यासोबतच स्टॉप होईल. सो होप सो यू ऑल आर क्लिअर विथ दिस पॉइंट ओर दिस फर्स्ट टू बिट्स. फर्स्ट इज इंट्रोडक्शन इन आणि आफ्टर दॅट सोल प्रोप्रायटर. इन नेक्स्ट लेक्चर वी लर्न द नेक्स्ट फॉर्म ऑफ अ बिझनेस ऑर्गनायझेशन दॅट इज अ जॉईंट हिंदू फॅमिली. Give me the presenting.